बऱ्याच लोकांचं मत असं आहे बघ, कोरोना नसता आला तर अमुक अमुक जण गेला नसता. काही म्हणतात कोरोना नसता आला तर मी 10 एकर जमीन घेतली असती बाबा. काही जण म्हणतात कोरोना नसता आला तर मी 10-20 लाखाचा बंगला बांधला असता. आमच्यासारखी म्हटली कोरोना नसता आला तर मी 25 लाखाची गाडी घेतली असती बा. पण एक वाक्य लक्षात ठेवा, असे 10 कोरोना नसते आले आणि कोरोना आला बी असता नसता बी आला तरी जी गोष्ट आहे ती होणार आहे, त्याच्यात बदल नाही बा. का बदल नाही? मृत्यूत बदल नाही. लोक म्हटले कोरोना आला म्हणून गेलाय. कोरोना आला म्हणून गेला नाही, तो त्या वेळेला जाणार होता. लोक म्हटले कोरोना आलाय म्हणून मरण आहे. कोरोना जरी नाही आला तरी मृत्यू आहेच. विकू सुरू करा आणि कोरोना आला तरी मृत्यू आहे. ताजं उदाहरण द्यायचं ठरलं तर एखादा माणूस म्हणतात अटॅक येऊन गेला बा. अहो अटॅक जरी आला तरी तो मरणार आहे आणि अटॅक नाही आला तरी माणूस मरणार आहे. लोक म्हणतात त्याची तब्येत ज्यादा आहे, त्यानं तब्येत कमी करायला पाहिजे होती. मग जरा ज्यादा दिवस हा जगला असता. मी तुम्हाला खुनवील थाकायच्या वेळेस. ज्या तब्येत ज्यादा आहे बा, तब्येत जरा कमी असती तर जगला असता. पण सांगू तुम्हाला, तब्येत जरी कमी असली तोही मरणार आहे आणि तब्येत ज्यादा असली तरी तो मरणारच आहे. बरेच लोक म्हटले दारू पिणाऱ्या माणसानं जरा दारू कमी प्रमाणात प्याला असता किंवा प्याला नसता तर त्याचं लिव्हर खराब व्हायचं झालं नसतं आणि तो जगला असता. पण महाराज दारू पिणाराही मरणार आहे, अन्न पिणारा पण मरणार आहे, मग प्याल्यानं काय वाईट आहे? पिणारे म्हणतील आत्ताशी आमच्या वतीचा बाबा आणलं बो यांनी महाराज. पण त्याच्याकरता मी तुम्हाला वाक्य सांगतो महाराज, जरी मृत्यू आपल्या हातात नसला, मृत्यू आपल्या हातात नसला पण शरीर कसं ठेवायचं हे आपल्या हातात आहे. म्हणून निर्व्यसनी राहिलं पाहिजे. विठ्ठल मावशी म्हणली बस बस बस, पोरानं गाडी हळू चालवायला पाहिजे होती महाराज. गाडी जर हळू चालवली असती तर ऍक्सिडेंट झाला नसता, आणि ऍक्सिडेंट झाला नसता तर मुलगा गेला नसता. तुम्ही काही म्हणा हो, काही म्हणा, मी बोलत नाही, त्याला माऊली ज्ञानोबारायांचा पुरावा आहे. आणि सांगू तुम्हाला पुरावा महाराज, माऊली ज्ञानोबाराय सांगतात बाबा इथं आल्यानंतर लावायचं आहे का, आल्यानंतर महाराज विठाला 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 देहाची या गावालिया जन्म मृत्यूची या सोहळिया नाम नय धनंजया राम जिया परी. माऊली ज्ञानोबार आहे सांगतात हे देहाचं गाव आहे, इथं आलाय ना, जन्मही आहे आणि मृत्यूही आहे. पण कशानुसार? त्यालाही पुरावा आहे. परत ललाटीचे लिहले न मोडेगा काही केले काळे गोरे पण धुतले फिटो नेने. महाराज एक 100 नंबरची ओवी आहे आणि एक 101 नंबरची ओवी आहे. 100 नंबरच्या ओवीत माऊली ज्ञानोबार आहे सांगतात देहाचं गाव आहे, देहाच्या गावाला आलाय, जन्माचा सोहळा आहे आणि जन्माचा सोहळा झाले म्हणजे मृत्यूचा सोहळा आहे. लोक म्हटले अहो जगणं आपल्या हातात आहे, हो मृत्यू आपल्या हातात आहे. हो महाराज जगणं आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही, पण कसं जगायचं हे आपल्या हातात आहे. अन्यथा मृत्यूची तयारी ललाटीचे लिहिले अन्न मोडेगा काही केले. महाराज जी गोष्ट ज्या टायमाला आणि ज्या वेळेला देवाच्या बापाला विधीचे लिखाण चुकवता आलं नाही तर तुमचं माझं काय घेऊन बसले देवाच्या बापाला. अन्यथा महाराज ज्याच्याकडे कोटी रुपये होते तो कोरोनातून वाचला असता. पण असं आहे इथं 40-40 लाख रुपये घालून सुद्धा माणसं वाचले नाही, त्याचं कारण आहे महाराज मृत्यू आला ना, मृत्यू आला ना तिथं कोणाचं काय चालत नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि स्वयरी बली बली. महाराज एकदा तो आला ना काळाची उडी पडेल बाजे भा सोडविना तेव्हा बाय बाप. मायबाप सुद्धा सोडवीत नाही. जगाचा बाप गोपाल कृष्ण कन्हैया यमुना माईच्या डोहात बुडाला हो.
यमुना माईच्या डोहात बुडाला आणि यशोदेला सांगितलं, यशोदे तुझा कान्हा यमुना डोही बुडाला. भगवंत कालिया बरोबर महाराज युद्ध करत होते, यमुना माईचं पाणी लाल झालेलं यशोदा माईनं पाहिलं आणि यशोदा माई म्हणली, आता माझा कृष्ण जगत नाही. म्हणून यशोदा माई दोन पावलं मागे सरकली, मागे सरे माय पाऊला पाऊली म्हणत मागे सरकली. आणि मग भगवंतानं कालियाचा वध केला. बारीक आहे का बरं का? भगवंतानं कालियाचा वध केला आणि भगवंत वरती आले आणि मग यशोदेनं मिठी मारली कृष्णाला, बाळाला. अरे बाळा, माझा जीव ठिकाण्यावर नव्हता. कृष्ण म्हणला, आई नाटक बंद कर. आई नाटक बंद कर. जेव्हा काळाच्या तावडीत होतो, जेव्हा कालियाच्या तावडीत होतो, तेव्हा दोन पावलं मागं सरकली आणि आता म्हणती माझा जीव ठिकाण्यावर नव्हता. सोडविना तेव्हा माय बाप. मारा देवाची आई जर आपल्याला तिथून सोडू शकत नाही तर कोण सोडवणार आहे? देवाला सोडू शकत नाही आई. मला सांगायचं तात्पर्य काय? मावशी म्हटली, मोटरसायकल हळू चालवायला पाहिजे होती. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. तुमच्या या आता धांबोरीच परिसर येत असं ना बरोबर. धांबोरी गावातला मुलगा, एकुलता एक मुलगा, हे मागचे कोण आहे त्यांना सांगा, गडबड करू नका. बडबड करणार आहे त्यांना, जा नाही तर मग पंगत बसल्यावर आवाज येऊ तुम्हाला. नाही तर मग पंगत बसल्यावर बोलू म्हणा, कारण तुम्ही गप्पा मारू राहिले तिथं. आमच्या कीर्तनापेक्षा तुमच्या गप्पाचा कार्यक्रम ठेवला असतात बरं झालं असतं. एक तर 2-2.5 वर्षापासून आपल्याला चांगलं ऐकायला मिळालं नाही कानावर, एकच ऐकायला भेटत होतं. सापडली सापडली, बांधा बांधा तोंड, सोडा सोडा तोंड, सॅनिटायझर सोडा. झालंय चालू बरं, परत जानेवारीत काय होईल त्याची गॅरंटी नाही. आता पहा तुम्ही किती मोकळे आहेत, कोणाच्या तोंडाला मास्क नाही, इकडे पाटलांच्याच तोंडाला मास्क पडत. आता माझा मी काल RT-PCR दिली, आता माझा जर आज 12 वाजेपर्यंत पॉझिटिव्ह आला तर भेटले ना तुम्ही. काळजी घेणं गरजेचं आहे. तोंडाला मास्क लावलंच पाहिजे. अजून फक्त मास्क लावायच्या नादात गळ्यातल्या माळीला धक्का लागता कामा नये. नाही तर तो म्हणला मास्क लावली वा, पण मास्क लावायच्या नादात माळ निघाली. मी यालाच म्हणायचा तो सॅनिटायझरचा वापर जरूर केला पाहिजे, पण सॅनिटायझरचा वापर हात धुण्याकरताय. लोकांनी हात धुवायची सोडून दिले आणि प्यायला लागले. काय बोला बोला. सॅनिटायझर कळतं ना, कुछ तुम समजे कुछ हम समजे. महाराज विचित्र अवस्था. धांबोरी गावामध्ये महाराज एक कुटुंब आहे, मुलगा नाही त्यांना. मावशी 12 वर्षानंतर लेकरू झालो. त्या बापानं हाडाची काढ केली, बनेल तुटलं त्याचं, त्यानं तर बनेलाला गाठण मारली, पण बनेल नवं नाही घेतलं. आणि त्यानं पोराकरता 12 एकर जमीन कमावली. पोरगं कॉलेजला गेलं आणि पोरगं म्हटलं, बाबा मला आता मोटरसायकल घ्यायची. बाप म्हणला, 12वीला 80% मार्क पाड, तुला नवी मोटरसायकल घेतो, 1,00,000 रुपयाची मोटरसायकल घेतो. पोरानं 80% मार्क पडले, बापानं 1,00,000ची मोटरसायकल घेतली पल्सर. आता पोरग शाळेत जायला लागलं मोटरसायकलवर, बाप रोज 100 रुपये द्यायला लागला पेट्रोलला. पण कालांतरानं मित्र परिवार पोरग गाडी हळूच चालवित नव्हतं, काय करायचं, जोरात चालवायचं. मग तुमच्यासारख्या काही समजदार माणसांनी पाहिलं, अरे अरे बाळा पाटलाचं पोरग 12 वर्षानंतर झालंय आणि एवढी जोरात जर गाडी चालवली आणि जर एखाद्या गाडीखाली सापडलं तर पोत्यात भरून अंत्यविधी करावा लागेल. बाळा पाटलाला सावध करा. म्हणून तुमच्यासारखी 4-5 समजदार माणसं घरी गेली आणि सांगितलं बाळा पाटलाला, पाटील आम्ही तुमचं वाईट चिंतन करतोय असं नाही हो, पण 12 वर्षानं लेकरू झालंय तुम्हाला, एवढ्या जोरात गाडी चालवली तर त्याचा पोत्यात भरून अंत्यविधी करावा लागेल. आवरा त्याला. आईला वाईट वाटलं, बापाला वाईट वाटलं. संध्याकाळी पोरग घरी आला, आई बाप काही म्हटले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पोरग परत गाडीवर बसलं आणि कॉलेजला जायला निघालं. आई आणि बाप दोघही गाडीला आडवे झाले आणि आई बाप गाडीला आडवे झाले आणि आई बापानं सांगितलं पोराला, हे बघ 12 वर्ष वाट पाहिली तुझी आणि 12 एकर जमीन कमवली तुझ्या करता, ही सगळी प्रॉपर्टी तुझ्या करताय रे, ही सगळी प्रॉपर्टी तुझ्या करताय. गावातले लोक आपलं वाईट चिंतन करतात असं नाही, पण गावातली लोक सांगत होती तू खूप जोरात गाडी चालवतो आणि अशी जोरात गाडी चालवली तर तू चालशील व्यवस्थित,
पण समोरचा माणूस जर अंगावर आला तर आम्ही काय करायचं? पोराच्याही डोळ्यातून खळकण पाणी आलं आणि रडणाऱ्या पोरानं सांगितलं, आई बाबा तुमची शपथ, आजपासून जोरात गाडी चालवणार नाही, गाडी हळूच चालवेल. मुलाला सांगितलंय, मुलगा निघालाय, जोपर्यंत आई वडील दिसत होते तोपर्यंत मुलगा एकदम 30-40, 30-40 चालला. मुलगा रोडला लागला आपल्या स्टेशन ह्या रोडला लागला, रावरी रोडला डॅम फाट्यापर्यंत महाराज मुलगा एकदम हळूच गेला 40-30, 30-40, 30-40. आणि तेवढ्यात एका मित्राचा फोन आला रावरी कॉलेजवरून, हे बाळा अरे किती वेळची वाट पाहतोय तुझी, अर्धा तास झाला मी स्टँडवर येऊन थांबलो, किती वेळ? तो म्हणला अरे थांब 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 थांब, एक 5 मिनिटात तुझ्या जवळ आलो. फोन आलाय मित्राचा, मित्राला सांगितलंय 5 मिनिटात येतोय. तो म्हटला आता 30-40 जाऊन तर काय पोहोचणार नाही, थोडी गाडी जोरात काढावी लागेल. परत गाडी 80 निघाली. 80 निघाली त्याचं कारण असं आहे, ज्या वेळेला डॅम फाटेवरून रावरी करती गाडी 80 निघते, त्याच वेळेला रावरीमधून एक 10 टायर तेवढ्या स्पीडनं तिकडून येत आहे. आणि यांच्या दोघांची भेट विद्यापीठात व्हायची आहे. विद्यापीठात अचानक हा 80 चाललेला आहे, अचानक त्या 10 टायर गाडीचा पुढचा टायर फुटावा, त्या गाडीनं पलटी मारावी, हा 80 स्पीडनं त्या गाडीवर जाऊन आदळावा आणि तो मुलगा त्याच ठिकाणी मरण पावावा. मला सांगायचंय तात्पर्य लक्षात घ्या, आई बापानं सकाळी सांगितलं होतं बाबा गाडी हळूच चालव, तोही हळूच निघाला होता, पण मित्राचा फोन आला म्हणून जोरात निघालाय. तो त्याच्या बाजून आहे, येणारी 10 टायर तिकडच्या बाजून आहे, पण तिचा टायर फुटावा आणि तिच्यावर जाऊन यानं आदळावा. याला कारण एकच आहे, ललाटीचे लिहिले. जे लिहिलंय ना ते आत्तापर्यंत कोणाला टाळता आलेलं नाही. ज्याचा मृत्यू ज्या ठिकाणी ठरलेला आहे त्याला तिथं जाऊन मरावंच लागतं बा. कोरोनानं ज्यांचा ज्यांचा मृत्यू लिहिलेला आहे मावशी, त्यांना कोरोनाच्या काळात मरावंच लागणार आहे. तिथं न आपेल, तिथं काय कोणाचं काही चालत नाही. एखादा आत्महत्या करून मरतोय महाराज, त्याचा मृत्यू आत्महत्येनं लिहिलेला आहे, तिथं कोणाचं काही चालत नाही. कारण विधीचं लिखाण जगाच्या बापाला टाळता आलं नाही. मोठ्याचं उदाहरण देतो तुम्हाला. भगवान प्रभुरामचंद्र आणि भगवान प्रभुरामचंद्राचे वडील राजे दशरथ, राजा दशरथांचा अंतकाळ जवळ आला, पण महाराज 4 पुत्र दशरथा आणि अंतकाळी एकही नव्हता. मरायच्या टायमाला एकही मुलगा जवळ नाही. पहा बरं का, बरं प्रारब्ध किती वाईट आहे पहा ना तुम्ही, जरा बारकाईनं मार्मिक भाग आहे थोडा ऐका. प्रारब्ध किती वाईट आहे हो, प्रारब्ध किती वाईट आहे. ज्यानं स्वतःची बायको पळवली, प्रारब्ध आहे का, ज्यानं स्वतःची बायको पळवली त्याचा अंत्यविधी रामाला करावा लागला, आणि ज्यानं जन्म दिला त्याच्या अंत्यविधीला हजर राहताना आलं, किती प्रारब्ध वाईट होतं महाराज देवाचं सुद्धा. जरा बारकाईनं विचार करा, 14 वर्ष माझ्या पतीच्या आणि माझ्या प्रेमात अंतर पडू नये म्हणून सीतेनं 14 वर्ष वनवासाला निघावं आणि रावणानं सीतेला उचलून विकाराच्या अशोकवनामध्ये ठेवा, किती वाईट प्रारब्ध आहे महाराज. आपल्याला थोडा त्रास झाला सासू बोलली तर आपण म्हणतो मी आत्महत्या करी, सीतासारखा त्रास तुम्हाला नाही महाराज. राजा हरिश्चंद्राची राणी तारा राणी सारखा त्रास तुम्हाला नाही हो. मग तारा राणीनं का गळफास लावून घेतला नाही, तारा राणीनं का औषधाची बाटली घेतली नाही, आणि तारा राणीनं का तिच्या भावाला बोलावलं नाही? आपल्याला थोडा त्रास झाला तो तू म्हणते मी माझ्या भावाला बोलावून घेईन, तुझा भावानं काय दिवा लावलाय आम्हाला माहिती आहे. जरा बारकाईने विचार करा, हे दुःख खूप मोठाली आहे तो, पण या दुःखातून छोटं दुःख वजाबाकी करायचं शिकलं पाहिजे माणसानं. जाऊ द्या, असो प्रारब्ध सांगायचंय मला. महाराज 4 पुत्र दशरथान अंतकाळी एकही नव्हता. राजा दशरथाचा अंतकाळ जवळ आला आणि राजा दशरथाच्या डोळ्यात आलेलं पाणी कौसल्या मातेनं पाहिलं. कौसल्येला वाटलं राम वनवासात गेला म्हणून राजा रडतोय. सुमित्रेला वाटलं मरायच्या टायमाला एकही मुलगा जवळ नाही म्हणून राजा रडतोय. न राहून कौसल्याने विचारलं महाराज इंद्र दरबारामध्ये युद्धाला मदत करण्याकरता जाणारे पराक्रमी राजे दशरथ तुम्ही आहात, आणि जगन्माता सीतेचे सासरे आहात, आणि अखिल कोड ब्रह्मांड नायक विश्वाचा बाप प्रभू रामचंद्र त्याचे तुम्ही बाप आहात, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी. राजा दशरथानं सांगितलं कौसल्ये ऐक, कौसल्ये ऐक, माझा राम वनवासात गेलं म्हणून मी रडत नाही, माझी सीता वनवासात गेली म्हणून मी मरत रडत नाही. कौसल्ये अगं जगाचा बाप प्रभू रामचंद्र त्याचा मी बाप आहे, तरी सुद्धा श्रावणाच्या आंधबाई बापानं दिलेला शाप मला चुकवता आला नाही, याच मला रडू येत आहे.
कौशल्याने सांगितलं, महाराज श्रावणाच्या अंधाम आई बापानं दिलेला शाप हे फक्त निमित्त मात्र आहे, हे मरण तर तुमचं विधी लिखित आहे. महाराज राजा दशरथाला विधीचं लिखाण चुकलं नाही, रावणाला महाराज मंदोदरी, रावणाच्या बायकोचं नाव मंदोदरी, मंदोदरी रावणाला म्हटली आहो तुम्ही त्याची बायको पळवून आणली, त्याचं एक जण आलंय तर लंका पेटवली, बाकीचे आले तर काय करतील, तुम्ही येड्यावानी करू नका, तुम्ही त्याची बायको त्याला मागं नेऊन घाला. रावण म्हणला मंदोदरी ते जमणार नाही, ते माझं विधीचं लिखाण आहे, पहावर का ते माझं विधीचं लिखाण आहे. मंदोदरी म्हणली राक्षसाच्या अवलादीचं विधीचं लिखाण मानतोय, असं कुठलं विधीचं लिखाण आहे. महाराज विधीचं लिखाण काय होतं ऐका बार काय ना, अख्खं रामायण कळेल तुम्हाला एका मिनिटात. विधीचं लिखाण काय होतं नेमकं, रावणानं सांगितलं मंदोदरी असं आहे, काही काही जर राजा दशरथाला दोन वर मागत नाही, भरताला राजगादी आणि रामाला वनवास, तर राम वनवासात येत नाही, राम वनवासात येत नाही तर सीता त्याच्याबरोबर निघत नाही, सीता त्याच्याबरोबर निघत नाही तर मी सीतेला पळवून आणत नाही, मी सीतेला पळवून आणत नाही तर राम सीतेला शोधायला निघत नाही, राम सीतेला शोधायला निघत नाही तर रामाची हनुमंताची भेट होत नाही, रामाची हनुमंताची भेट होत नाही तर देव भक्ताचं मिलन होत नाही, आणि हनुमंत महाराज सीतेच्या शोधार्थ निघत नाही. हनुमान जर सीता शोधायला लंकेत येत नाही तर हनुमान लंका पेटवत नाही, हनुमान लंका पेटवत नाही तर हनुमान पाठीमागं जात नाही, हनुमान पाठीमागं जात नाही तर रामाला लंकेचा पत्ता भेटत नाही, रामाला लंकेचा पत्ता भेटत नाही तर राम माझ्या लंकेत येत नाही, राम माझ्या लंकेत येत नाही तर रामाचं माझं युद्ध होत नाही, रामाचं माझं युद्ध होत नाही तर रामाच्या हातून मी मरत नाही, आणि रामाच्या हातून मी मरत नाही तर माझ्या पापाचा नाश होत नाही, आणि माझ्या पापाचा नाश होत नाही तर मला मोक्ष भेटत नाही. महाराज रावण म्हटला हे मला मोक्ष मिळवायचा आहे, मला काय मिळवायचं आहे, मोक्ष मिळवायचा. आणि रावण सगळ्यात मोठा परमभक्त होता, कोणाचा, रावण भगवान शंकराचा. महाराज सगळ्यात मोठा परमभक्त म्हणलं कोणी भगवान शंकराचा तर महाराज रावण होता. महाराज ही विधी लिखित आहे, हे आतापर्यंत कोणाला टाळता आलेलं नाही, या गोष्टी चालू राहणार आहे. म्हणून जन्म मृत्यू याच्यामध्ये खूप काही विशेष असं काय नाही, जन्माला आलाय मरावं लागणार आणि मेलाय पुन्हा जन्माला यावं लागणार. फक्त एक वाक्य लक्षात ठेवा, एक तर जन्माला येण्याची आपली इच्छा नव्हती पण जन्माला यावं लागतंय, आल्यानंतर जगण्याची इच्छा नाही पण जगावं लागतंय, जगत जगत एक दिवस मरणाची इच्छा नाही माणसाला मरावं लागतंय वा. म्हणून मरणापूर्वी असं मत आहे, मरण येण्यापूर्वी सावध व्हा, मरण येण्यापूर्वी जाग व्हा. महाराज मी बोलत नाही त्याला पुरावा आहे, मरण येण्यापूर्वी, मरण येण्यापूर्वी इतके सावध व्हा, इतके सावध व्हा महाराज की नामदेव बाबा सांगतात महाराज मरण येण्यापूर्वी उठा जागे भारे आता, उठा जागे भारे.